नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू लर्न ॲट होम। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू आर डुईंग ग्रेट। मला खूप जणांच्या रिक्वेस्ट आल्या की इंग्लिश टू हिंदीमध्ये भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहेत, तर तुम्ही इंग्लिश टू मराठी व्हिडिओज बनवाल का? म्हणून मी आजचा व्हिडिओ मराठीमध्ये केलेला आहे। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द टेन्सेस इन इंग्लिश, इंग्रजी भाषेतील काळ। जसे मराठीमध्ये वेगवेगळे काळ असतात, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ, तसे इंग्लिशमधले जे काळ आहेत ते आज आपण पाहणार आहोत। वर्ब्स, वर्ब्स म्हणजे काय? जे वर्ड्स ॲक्शन परफॉर्म करतात त्यांना वर्ब्स म्हणतात। सो वर्ब्स कम्स इन थ्री टेन्सेस, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर। पास्ट म्हणजे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, प्रेझेंट जे आत्ता वर्तमानात सुरू आहे, अँड फ्युचर म्हणजे जे इन फ्युचर भविष्यकाळात जे घडणार आहे। तर त्यातला फर्स्ट आहे द प्रेझेंट टेन्स, म्हणजे वर्तमान काळ। द प्रेझेंट टेन्स इज यूज टू डिस्क्राईब थिंग्स दॅट आर हपनिंग राईट नाऊ ऑर थिंग्स दॅट आर कंटिन्युअस, म्हणजे ज्या गोष्टी आत्ता घडत आहेत किंवा कंटिन्युअसली घडत आलेल्या आहेत ते शो करण्यासाठी आपण प्रेझेंट टेन्स यूज करतो। द पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ इज यूज टू डिस्क्राईब थिंग्स दॅट हॅव ऑलरेडी हॅपन्ड, म्हणजे ज्या गोष्टी ऑलरेडी घडून गेलेल्या आहेत। फॉर एक्झाम्पल, अर्लियर इन द डे, यस्टरडे, लास्ट वीक, थ्री इयर्स आय गो, म्हणजे ज्या पास्टमध्ये घडून गेलेल्या आहेत। कोणताही पास्ट, सकाळी लवकर, काल, लास्ट वीकमध्ये, और थ्री इयर्स आय गो, तीन वर्षापूर्वी ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या दाखवण्यासाठी आपण पास्ट टेन्स यूज करतो। द फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ इज यूज टू डिस्क्राईब थिंग्स दॅट आर एट टू हॅपन, फॉर एक्झाम्पल, लेटर, टुमॉरो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट इयर, थ्री इयर्स फ्रॉम नाऊ, म्हणजे ज्या गोष्टी अजून घडलेल्या नाही आहेत बट इन फ्युचर घडणार आहेत, अशा गोष्टी दाखवण्यासाठी आपण फ्युचर टेन्स यूज करतो। फ्युचर टेन्सला मराठीमध्ये भविष्यकाळ म्हणतात। तर आत्ता जे हे तीन मेन काळाचे प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, त्यांना आणि सब कॅटेगराईज केलं जातं। तर ते आपण टाईप्स ऑफ टेन्सेस बघू। फर्स्ट इज द प्रेझेंट टेन्स। प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, ज्या गोष्टी घडतायत, आत्ता घडतायत किंवा कंटिन्युअसली घडतायत, दॅट इज कॉल्ड ॲज प्रेझेंट टेन्स। तर त्याचे फर्दर टाईप्स आहेत। फर्स्ट वन इज सिम्पल प्रेझेंट, म्हणजे साधा वर्तमान काळ। सेकंड, प्रेझेंट परफेक्ट, पूर्ण वर्तमान काळ। थर्ड, प्रेझेंट कंटिन्युअस, म्हणजे चालू वर्तमान काळ। फोर्थ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ। नेक्स्ट कॅटेगरी, द पास्ट टेन्सेस, म्हणजे भूतकाळ। ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याला आपण भूतकाळ म्हणतो। तर त्याच्या ज्या फर्दर कॅटेगरीज आहेत त्या आहेत, फर्स्ट सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ। सेकंड इज पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ। थर्ड इज पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ। फोर्थ इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ। नेक्स्ट जी कॅटेगरी आहे, द फ्युचर टेन्स, म्हणजे भविष्यकाळ। भविष्यकाळ म्हणजे ज्या गोष्टी अजून घडायच्या आहेत, इन फ्युचर कधीतरी घडतील, त्यांना पण फर्दर कॅटेगराईज केलं जातं। फर्स्ट टाईप सिम्पल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ। फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ। फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ। फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ। तर आपण यातली प्रत्येक कॅटेगरी इन डिटेल पुढे बघणार आहोत। तर फर्स्ट कॅटेगरी बघू आपण, द प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ अँड इट्स टाईप्स। तर वर्तमान काळाचे जे चार डिफरंट टाईप्स आहेत ते आहेत, सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। तर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर आय डू डू, जे एक गोष्ट आपण करतोय ती बरेच दिवस झालं करतोय, आताही करतोय, भविष्यातही करत राहू, सो दॅट इज कॉल्ड अ सिम्पल प्रेझेंट टेन्स। तर याचं एक्झाम्पल काय आहे? द अफर्मेटिव
ए न डिनोट केलेलं आहे, निगेटिव एन न डिनोट केलेलं आहे, क्वेश्चन मार्क असेल तर क्यू न डिनोट केलेलं आहे. द अफर्मेटिव एक्झाम्पल इज आय लिव्ह इन न्यूयॉर्क. ओके, तर मी न्यूयॉर्कमध्ये गेल्या वर्षी पण राहत होते, ह्यावर्षी पण राहते, नेक्स्ट इयर पण राहील, राईट? सो आय लिव्ह इन न्यूयॉर्क इज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. निगेटिव, ही डज नॉट ड्राईव्ह अ बस. तो बस ड्राईव्ह करत नाही. तर ह्याच्यातून एक निगेटिव्ह सेंटेन्स आपण सांगतोय म्हणून दिस इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन मार्क, डू यू प्ले फुटबॉल? आपल्याला माहीत नाही खरं तू रोज फुटबॉल प्ले करतो का ते विचारायसाठी इथे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करतो. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी कधी यूज करतात? वी यूज द सिम्पल प्रेझेंट टेन्स टू टॉक अबाउट जनरल टाईम. जनरल जो टाईम असतो त्याच्याशी रिलेटेड काही बोलायचं असेल तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करतो. सिच्युएशन्स नाव, म्हणजे जी सध्या जी सिच्युएशन चाललेली आहे त्याच्याशी रिलेटेड जर काही सांगायचं असेल तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करतो. जनरल टाईम अँड सिच्युएशन्स नाव, म्हणजे जनरल जो आत्ता टाईम चाललेला आहे आणि जी सिच्युएशन चाललेली आहे त्याच्याशी रिलेटेड काही सांगायचं असेल तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करतो. सेकंड जी कॅटेगरी आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे आय हॅव डन, म्हणजे आत्ता रिसेंटली आपण एखादी गोष्ट कम्प्लीट केलेली हे दाखवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज केला जातो. तर ह्याचे एक्झाम्पल आहेत ही हॅज स्पोकन, तर तो बोललेला आहे, आत्ता जस्टच त्याचं बोलणं कम्प्लीट झालं आहे खरं, म्हणून प्रेझेंट आहे परंतु कम्प्लीटेड आहे हे दाखवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज केला जातो. ही हॅज नॉट स्पोकन, म्हणजे तो काही बोललेला नाही आहे. हॅज ही स्पोकन, तर इथं आपण विचारतो की तो बोलला का. तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी यूज करायचा ते बघू. वी यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स टू टॉक अबाउट एक्सपिरियन्स चेंज कंटिन्यू सिच्युएशन, म्हणजे कोणताही एक्सपिरियन्स या कोणताही चेंज, म्हणजे आत्ता जस्ट जी गोष्ट चेंज झालेली आहे ती आर कंटिन्युइंग सिच्युएशन सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करतो. थर्ड जी कॅटेगरी आहे प्रेझेंट टेन्सची ती आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस, कंटिन्युअस म्हणजे चालू, जी चालू क्रिया आहे, चालू आहे प्लस ती वर्तमान काळात घडती आहे. आय एम डुईंग, डुईंग इट इज इन स्टील इन ॲक्शन. तर ह्याचं जे एक्झाम्पल आहे ही इज स्पीकिंग, म्हणजे त्यांना स्पीकिंग स्टार्ट केलेलं आहे, आत्ता पण तो स्पीक करतो आहे आणि अजून स्पीक करणार आहे, तर ती कंटिन्युअस क्रिया आहे म्हणून त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. ही इज नॉट स्पीकिंग, म्हणजे त्यांना बोलणं सुरूच नाही आहे केलेलं. इज ही स्पीकिंग, इथं क्वेश्चन मार्क आपण यूज करतो. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्ही एक ऑब्झर्व करा, जे पण आपलं वर्ब आहे स्पीक, आता इकडे वर्ब आहे स्पीक, तर त्याला आय एन जी लागते पुढं, ते कंटिन्युअस दाखवण्यासाठी आय एन जी पुढे लागतं. तर ह्याचा यूज कुठे आपण करतो? वी यूज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन हॅपनिंग नाऊ, जी आत्ता ॲक्शन घडते आहे ती दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. अँड ॲक्शन इन द फ्युचर, म्हणजे आत्ता घडती आहे आणि अजून घडत राहणार आहे, कंटिन्युअसली घडत राहणार आहे, ती दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. लास्ट जी कॅटेगरी आहे द प्रेझेंट टेन्सची, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅव बीन डुईंग हा त्याचा फॉर्मॅट आहे. फॉर एक्झाम्पल ही हॅज बीन स्पीकिंग. फॉर एक्झाम्पल मोटिवेशनल स्पीकर आहे तर तो मोटिवेशन रिलेटेड ही हॅज बीन स्पीकिंग सिन्स अ लाँग टाईम, जेव्हा ड्युरेशन लाँग असतं अजून पण तो स्पीक करतो, बऱ्याच दिवसापासून तो मोटिवेशनल स्पीकिंग करतो, हे दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. निगेटिव्ह सेंटेन्स ही हॅज नॉट बीन स्पीकिंग, तो बोलत नाही. हॅज ही बीन स्पीकिंग, इथे आपण क्वेश्चन विचारतो की तो बोलतो का म्हणून. तर आपण आता याचा यूज बघू. वी यूज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स टू टॉक अबाउट पुटिंग एम्फसिस ऑन द कोर्स ऑर ड्युरेशन नॉट द रिझल्ट. ॲक्शन दॅट रिसेंटली स्टॉप्ड ऑर इज स्टील गोईंग ऑन, जे रिसेंटली जे ॲक्शन स्टॉप झालेले आहेत ऑर
दॅट आर स्टील गोईंग ऑन, ते दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. फिनिश्ड ॲक्शन दॅट इन्फ्लुएन्स द प्रेझेंट, म्हणजे जी जस्ट फिनिश झालेली आहे परंतु ती ॲक्शन ज्या प्रेझेंटला इन्फ्लुएन्स करत असेल तर ती दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. नेक्स्टची कॅटेगरी आहे द पास्ट टेन्सेस, भूतकाळ अँड इट्स टाईप्स. तर पास्ट टेन्सेसचे पण सिमिलर फोर टाईप्स आहेत, सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स दाखवण्यासाठी आपण आय डीड डू हे वापरतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे ही स्पोक, ही डीड नॉट स्पीक, डीड ही स्पीक. तर पास्टमध्ये तो बोलला होता, पास्टचं दाखवण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करतो. तर ह्याचा युसेज आहे वी यूज द सिम्पल पास्ट टू टॉक अबाउट ॲक्शन इन द पास्ट टेकिंग प्लेस वन्स नेवर और सेवरल टाइम्स. जे पास्टमध्ये जी ॲक्शन टेकन प्लेस झालेली आहे वन्स असून दे नेवर और सेवरल टाइम्स जरी अकर झालेली असेल तर ते दाखवण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करतो. ॲक्शन टेकिंग प्लेस वन आफ्टर अनदर कोणती ॲक्शन जर पास्टमध्ये घडलेली असेल तर ती दाखवण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करतो. ॲक्शन टेकिंग प्लेस इन द मिडल ऑफ अनदर ॲक्शन, म्हणजे एक मोठी ॲक्शन चाललेली आहे त्याच्या मिडलमध्ये कोणती ॲक्शन घडलेली असेल तर ती दाखवण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करतो. नेक्स्ट जी टाईप आहे पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट घडलेली आहे, आय हॅड डन, हे आपण यूज करतो पास्ट परफेक्ट टेन्स बनवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल अफर्मेटिव्ह सेंटेन्स ही हॅड स्पोकन, म्हणजे तो बोलला होता. निगेटिव्ह ही हॅड नॉट स्पोकन, म्हणजे तो बोलला नव्हता. क्वेश्चन मार्क हॅड ही स्पोकन, तो बोलला होता का. तर पास्टमध्ये कम्प्लीट ॲक्शन दाखवण्यासाठी किंवा विचारण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो. द पास्ट परफेक्ट टेन्स एक्सप्रेस ॲक्शन इन द पास्ट बिफोर अनदर ॲक्शन इन द पास्ट. दिस इज द पास्ट इन द पास्ट, म्हणजे पास्टमध्ये एखादं ॲक्शन त्याच्या रेफरन्सने आणखी जी पास्ट ॲक्शन आहे ती दाखवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो. ॲक्शन टेकिंग प्लेस बिफोर अ सर्टन टाईम इन द पास्ट, म्हणजे सर्टन टाईमच्या आधी जे ॲक्शन पास्टमध्ये घडते ती दाखवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो. पुटिंग एम्फसिस ओनली ऑन द फॅक्ट नॉट द ड्युरेशन, म्हणजे ही हॅड स्पोकन, म्हणजे स्पोकनवर आपण इथं एम्फसाइज देतो आहे, नॉट द किती वेळ बोलला. नेक्स्ट जो टाईप आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट म्हणजे भूतकाळ, कंटिन्युअस म्हणजे चालू, म्हणजे पास्टमध्ये जी गोष्ट घडत होती ते दाखवण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. आय वॉज डुईंग हे यूज करतो आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल ही वॉज स्पीकिंग, म्हणजे मी जेव्हा पाहिलं होतं ॲट दॅट टाईम ही वॉज स्पीकिंग, म्हणजे ती कंटिन्युअस गोष्ट होती त्याची. ही वॉज नॉट स्पीकिंग, म्हणजे तो बोलत नव्हता. वॉज ही स्पीकिंग, तो बोलत होता का. तर इथे पण सेम कंटिन्युअस दाखवण्यासाठी स्पीकला आय एन जी पुढे लागलेला आहे, स्पीकिंग, तर कंटिन्युअस सेक्शन. तर आपण युसेज बघू पास्ट कंटिन्युअस टेन्सचा. द पास्ट कंटिन्युअस टेन्स एक्सप्रेस ॲक्शन ॲट अ पर्टिक्युलर मुवमेंट इन द पास्ट, जे त्या पर्टिक्युलर मुवमेंटमध्ये जी ॲक्शन चालली होती द ॲक्शन स्टार्टेड बिफोर दॅट मुवमेंट, म्हणजे त्या मुवमेंटच्या आधी ती ॲक्शन सुरू झालेली होती बट हॅज नॉट फिनिश्ड ॲट दॅट मुवमेंट, परंतु ज्या पॉईंटला आपण रेफर करायलो त्या पॉईंटला ती ॲक्शन अजून कम्प्लीट झालेली नव्हती, सुरू झाली होती परंतु अजून कंटिन्युअस सुरू होती, हे दाखवण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. नेक्स्ट जी कॅटेगरी आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आय हॅड बीन डुईंग. पास्टमध्ये आपण कोणती गोष्ट करत होतो ती दाखवण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल ही हॅड बीन स्पीकिंग, म्हणजे तो पास्टमध्ये बोलत होता. ही हॅड नॉट बीन स्पीकिंग, म्हणजे तो बोलत नव्हता. हॅड ही बीन स्पीकिंग, इथं आपण विचारतो क्वेश्चन मार्क. तर आपण युसेज बघू द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज लाईक द पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स सारखाच आहे हा, बट इट एक्सप्रेसेस लॉंगर ॲक्शन, म्हणजे त्या ॲक्शनचं ड्युरेशन लॉंग असायला हवं. इन द पास्ट बिफोर अनदर ॲक्शन इन द पास्ट,
नेक्स्ट जी टेन्स की कैटेगरी है द फ्यूचर टेन्स, जे भविष्य काल एंड इट्स टाइप्स। तर फ्यूचर टेन्स चे पण सिमिलर टाइप्स आहेत, सिंपल फ्यूचर टेन्स, फ्यूचर परफेक्ट टेन्स, फ्यूचर कंटिन्युअस टेन्स एंड फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हे चार कॅटेगरीज आहेत। तर सिंपल फ्यूचर टेन्स दाखवण्यासाठी आपण आय विल डू यूज करतो। फॉर एक्झाम्पल अफर्मेटिव्ह सेंटेन्स, ही विल स्पीक, म्हणजे इन फ्यूचर ही विल स्पीक। निगेटिव दाखवण्यासाठी ही विल नॉट स्पीक। क्वेश्चन मार्क दाखवण्यासाठी विल ही स्पीक, इथे आपण क्वेश्चन विचारतोय की इन फ्यूचर तो बोलेल का। तर कधी आपण यूज करतो सिंपल फ्यूचर टेन्स, वी ऑफन यूज द फ्यूचर सिंपल टेन्स टू मेक अ प्रेडिक्शन अबाउट द फ्यूचर, म्हणजे फ्यूचरचं प्रेडिक्शन करण्यासाठी आपण सिंपल फ्यूचर टेन्स यूज करतो। अगेन देअर इज नो फर्म प्लॅन, वी आर सेईंग दॅट वी थिंक दिस विल हॅपन इन द फ्यूचर, राईट। सो आपल्याकडे फर्म प्लॅन नाही आहे त्याचा, वी आर जस्ट सेईंग दॅट की अशी भविष्यात गोष्ट घडू शकते, तर त्यासाठी आपण सिंपल फ्यूचर टेन्स यूज करतो। नेक्स्ट जो टाईप आहे फ्यूचर परफेक्ट टेन्स, आय विल हॅव डन, जे फ्यूचरमध्ये एखादी गोष्ट आपण कम्प्लीट करणार आहोत ते दाखवण्यासाठी फ्यूचर परफेक्ट टेन्स यूज होतो। फॉर एक्झाम्पल द ट्रेन विल लीव द स्टेशन ॲट 9 AM, म्हणजे स्टेशनवरून ट्रेन निघायचा टायमिंग आहे 9 AM, यू विल अराईव्ह ॲट द स्टेशन ॲट 9:15 AM, वेन यू अराईव्ह द ट्रेन विल हॅव लेफ्ट, म्हणजे जेव्हा तू येशील तेव्हा ट्रेन ऑलरेडी निघून गेलेली असेल, जे ते कम्प्लीट झालेले असेल ॲक्शन। तर आपण युसेज बघू, द फ्यूचर परफेक्ट टेन्स एक्सप्रेसेस ॲक्शन इन द फ्यूचर बिफोर अनदर ॲक्शन इन द फ्यूचर, दिस इज द पास्ट इन द फ्यूचर, म्हणजे फ्यूचरमध्ये एका दुसऱ्या ॲक्शनच्या आधी जी ॲक्शन घडणार आहे ती दाखवण्यासाठी आपण फ्यूचर परफेक्ट टेन्स यूज करतो। नेक्स्ट जी टाईप आहे फ्यूचर कंटिन्युअस टेन्स, म्हणजे फ्यूचरमध्ये जी गोष्ट कंटिन्युअस चालू राहील ती दाखवण्यासाठी फ्यूचर कंटिन्युअस टेन्स यूज केला जातो। इन फ्यूचर आय विल बी डुईंग दिस, फॉर एक्झाम्पल टुमॉरो आय विल स्टार्ट वर्क ॲट 2 PM अँड स्टॉप वर्क ॲट 6 PM। तर टुमॉरो म्हणजे उद्या, तर उद्याचा हा माझा प्लॅन आहे। युसेज बघू, द फ्यूचर कंटिन्युअस टेन्स एक्सप्रेसेस ॲक्शन ॲट अ पर्टिक्युलर मुवमेंट इन द फ्यूचर, म्हणजे पर्टिक्युलर मुवमेंटमध्ये फ्यूचरमध्ये जी ॲक्शन घडणार आहे ती दाखवण्यासाठी आपण फ्यूचर कंटिन्युअस टेन्स यूज करतो। द ॲक्शन विल हॅव स्टार्टेड बिफोर दॅट मुवमेंट बट इट विल नॉट हॅव फिनिश्ड ॲट दॅट मुवमेंट, म्हणजे ॲक्शन स्टार्ट झालेली असेल परंतु अजून फ्यूचरमध्ये ती कम्प्लीट झालेली नसेल, अशी ॲक्शन दाखवण्यासाठी आपण फ्यूचर कंटिन्युअस टेन्स यूज करतो। शेवटची जी कॅटेगरी आहे फ्यूचर टेन्सची, फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर हे दाखवण्यासाठी आपण जो फॉर्मॅट यूज करतो आय विल हॅव बीन डुईंग, तर ह्याचं एक्झाम्पल आहे राम स्टार्ट स्वेटिंग ॲट 9 AM, आय एम लेट अँड कॅनॉट अराईव्ह बिफोर 10 AM, राम विल हॅव बीन वेटिंग फॉर अन अवर बाय द टाईम आय मीट हिम, भविष्यामध्ये राम तिथे वेट करत असेल 9 वाजल्यापासून, बट आय विल नॉट बी एबल टू अराईव्ह दॅट प्लेस बिफोर 10 AM, सो राम विल हॅव टू वेट फॉर अन आवर फॉर मी। सो युसेज बघू आपण, द फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज लाईक द फ्यूचर परफेक्ट टेन्स, म्हणजे फ्यूचर परफेक्ट टेन्ससारखंच आहे हा, बट इट एक्सप्रेसेस अ लॉंगर ॲक्शन ऑर स्टेट्स, फक्त लॉंगर ॲक्शन ऑर स्टेट्स एक्सटेंडिंग अप टू सम स्पेसिफिक इव्हेंट ऑर टाईम इन द फ्युचर, म्हणजे जेव्हा लॉंगर ते ड्युरेशन असेल किंवा ती स्टेट जर लॉंग असेल तर ती दाखवण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो। आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून इंग्लिशचे टेन्सेस समजले असतील। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, प्रेस द बेल आयकन अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स। थँक्यू व्हेरी मच, सी यू अगेन, बाय।